निवडणुकीवर आतापर्यंत 1,500 कोटींचा सट्टा लावण्यात आलाय. सट्टेबाजांच्या मते भाजपला पुन्हा सत्तेवर येण्याची संधी आहे, पण काँग्रेसच्या आमदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाजही सट्टा बाजारात व्यक्त करण्यात येतोय. बघूयात याचवरचा हा खास रिपोर्ट. मुझको लगता है कि ये आदमी बहुत नीच किस्म का आदमी, आदमी बहुत नीच किस्म का आदमी, आदमी बहुत नीच किस्म का आदमी. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांची ही भाषा. तसं म्हटलं तर अशी भाषा सार्वजनिक स्वरूपात कुणासाठीही वापरणं गैरच, पण अय्यर यांनी कळसच केलाय. 1,625 कोटी जनतेनं निवडून दिलेल्या पंतप्रधानांबाबत त्यांनी ही असभ्य भाषा वापरली आहे. इस परिवार के बारे में ऐसी गंदे बातें कहें और वो भी जबकि अंबेडकर जी के 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 याद में एक बहुत बड़ा इमारत यहाँ उसका उद्घाटन हो रहा है. मुझको लगता है कि ये आदमी बहुत नीच किस्म का आदमी है, इसमें कोई सभ्यता नहीं है, और ऐसे व्यक्ति ऐसे मौके पर इस प्रकार की गंदी राजनीति की क्या आवश्यकता. गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान सुरू होण्यास काही तास शिल्लक असताना भाजपनं या मुद्द्याला हवा दिली नाही तर नवलच. सुरतच्या सभेत पंतप्रधानांनी या विधानाचा खरपूस समाचार घेतला. अपमान गुजरात नु छे कि नहीं, अपमान गुजरात नु छे कि नहीं, अपमान भारत की महान परंपरा नु छे कि नहीं. अरे आ तो मोगलाई मानसिकता छे. एकीकडे भाजप नेते अय्यरांवर तुटून पडले असताना काँग्रेसचे नियोजित अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्विटरवरून अय्यरांची कानउघडणी केली. भाजप आणि पंतप्रधान काँग्रेस विरोधात हीनभाषेचा नेहमी वापर करतात. काँग्रेसची संस्कृती आणि वारसा वेगळा आहे. मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधानांबाबत वापरलेली भाषा अयोग्यच आहे. आपण जे बोललो त्याबाबत त्यांनी माफी मागावी अशी माझी आणि काँग्रेसची अपेक्षा आहे, असं सांगत राहुल गांधींनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर लगेचच अय्यर यांनी माफी मागितली, पण आपल्याला शब्दाचा अर्थ माहीत नसल्याची सारवासारवही केली. यदि नीच का मतलब हिंदी में लो बॉर्न होता है तब मैं माजरत मांगता हूँ, क्योंकि मैं नहीं समझता हूँ कि वो लो बॉर्न है. लेकिन उनकी भाषा जो है अंग्रेजी में मैं कहूंगा कि दिस इज वेरी लो लैंग्वेज. मात्र या माफीनाम्यावर काँग्रेसचं समाधान झालं नाही. अय्यर यांना कारणे दाखवा नोटीस बजावत पक्षातून निलंबित करण्यात आलं. हम ये उम्मीद करेंगे कि भाषा का संयम और मर्यादा, उसकी अनुपालना होगी. विरोध हो, नीतियों की आलोचना हो, मुद्दों की लड़ाई हो, पर जिस प्रकार से भाजपा और मोदी जी व्यक्तिगत लड़ाई अपमान करने की, शब्दों की मर्यादा खोने की लड़ते हैं, ये भारत की संस्कृति और कांग्रेस की संस्कृति नहीं. अर्थात यामुळे भाजपचं समाधान झालेलं नाही. आधी वादग्रस्त विधानं करायची आणि जनतेत आक्रोश झाला की माफी मागायची आणि कारवाई केल्यासारखं दाखवायचं ही काँग्रेसची रणनीती असल्याचा टोला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी लगावला. मुझे लगता है ये विषय केवल अभद्र भाषा का नहीं है, लेकिन काँग्रेस पार्टी की सोच का है. और वो सोच ये है कि इस देश में केवल एक परिवार है जो राज कर सकता है, और बाकी इस देश की जनता वो है जिसपे शासन होना चाहिए. मणिशंकर अय्यरांच्या विधानावरून राजकीय वादळ रंगलं असताना देशाचं राजकारणही नीच पातळीवर पोहोचल्याचा प्रयत्न मात्र या निमित्तानं भारतीय जनतेला आलाय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.